कालचे जे पोस्टर जे सोशल मीडियावर आलेत ते माझ्या अधिकृत सोशल मीडियावरून आले नाही, हे कार्यकर्त्यांचं मध्ये पुणेकरांचं मध्ये, आणि मग त्या मताचा आदर करणं हे आपलं कामच आहे. तर रवींद्र धंगेकर यांना लोकसभेचे वेध लागले आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण सोशल मीडियावर रवींद्र धंगेकरांकडनं धंगेकर पॅटर्न म्हणून असे दोन पोस्टर जे आहेत ते कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. माझ्यासोबत स्वतः आमदार आहेत, काय नेमका हा धंगेकर पॅटर्न आहे? नाही, पोटनिवडणूक झाली आणि पोटनिवडणुकीमध्ये तुम्ही बघितलं असेल ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती. कालचे जे पोस्टर जे सोशल मीडियावर आलेत ते माझ्या अधिकृत सोशल मीडियावरून आले नाही, हे कार्यकर्त्यांचं मध्ये पुणेकरांचं मध्ये, आणि मग त्या मताचा आदर करणं हे आपलं कामच आहे. गेली 25-30 वर्षामध्ये सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये मी काम करताना पुण्यातून नाही, महाराष्ट्रातला आलेला प्रत्येक नागरिक, माझ्या ऑफिसपर्यंत माझ्या मंदिरात आलेला प्रत्येक माणूस हा माझा दैवत समजून मी काम केलं. त्यामुळे आज पुणेकर आणि कार्यकर्त्यांनी जर त्यांचे विचार असतील तर त्यांचं मी आणि पुणेकर त्यांचं मी स्वागत करेल, कारण शेवटी जनता ठरवते कोण निवडून येणार आहे, कोणाला निवडून द्यायचं. दुसऱ्या बाजूला भाजप सातत्याने दावा करतंय की पुणे लोकसभा आम्हीच जिंकणार म्हणून, हा दावा काँग्रेस खोडून लावेल असं वाटतंय? ही लोकशाही आहे, ही भारतीय जनता पार्टी ठरवत नाही. हा लोकशाहीमध्ये सर्वसामान्य नागरिक मतदार राजा हा ठरवतो कोणाला निवडून द्यायचे, भाजप नाही ठरवत. भाजप जर ठरवत असतं तर हे आज देशामध्ये अनेक ठिकाणी काँग्रेसचे लीडर त्यांनी पक्षात घेतले नसे, कारण ही स्वतःला महासत्ता समजणारी भाजप आज त्यांना जर ज्यांच्यावर आरोप झाले, दोषारोप झाले, जे तुरुंगाच्या दारात येऊन आले बाहेर आलेत, यांना पक्षात घेतलं नसतं आणि पक्षात घेऊन यांना मंत्रिपदं दिली नसती, याचाच अर्थ की भाजप हा घाबरलेला पक्ष आहे. आणि घाबरलेला पक्ष आज देशामध्ये ज्यांना कलंक लागलेत ते कलंक असलेले सर्व नेते ते पक्षामध्ये घेतात. त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही कधी असं म्हणून आहे की आम्ही सर्वस्व, हे देशामध्ये लोकशाहीमध्ये संविधानामध्ये मतदार राजा हा प्रमुख ठरला जातो, तोच निवड करतो. तुम्ही दिल्लीत जाऊन आलात, पक्षश्रेष्ठींची भेट घेतली, लोणावळ्यात शिबिर झालं त्यालाही उपस्थित होतात, पक्षश्रेष्ठींकडनं तुम्हाला काही सूचना आल्या नाही? बघा, मागच्या महिन्यामध्ये काँग्रेस पक्षातले अर्ज मागवले होते, माझ्यासहित 20 लोकांनी अर्ज फॉर्म म्हणजे पक्षाचे फॉर्म भरलेत, आणि शेवटी पक्ष ठरवतो कोणाला तिकीट द्यायचं आणि लढवायचं. पक्षाने मला तिकीट दिलं तर मी पक्षाने दिलेली जबाबदारी आणि पुणेकर यांना एकत्र करून ही निवडणूक 100% जिंकल्याशिवाय राहणार नाही. पण कसब्याच्या पोटनिवडणूक ही कसब्यापुरती मर्यादित होती, लोकसभा हा शहराचा विस्तारित भाग जो असे ते देखील तुम्हाला मतदान करतील असं वाटतं का? मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की मतदार राजा ठरवतो, त्यांनी कोणाला मतदान करायचं हे ते ठरवतात, कुठला पक्ष ठरवत नाही. आणि कुठला पक्षाची इथं स्वतः जे म्हणत असेल तर त्यांनी तसं समजू नये, कारण हा लोकशाहीमध्ये मतदार राजा ठरवतो. आणि आपणही मोदी कधी मुख्यमंत्री होते ना आपल्याला असं वाटलं होतं, मोदी पंतप्रधान होते ना आपल्याला कधी वाटलं होतं, शेवटी जनतेने ठरवलं आणि जनता ह्याचा निर्णय घेत असते. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.